प्रत्येकाला प्रसूती वेदना आहे, झाडाला सुद्धा आहे. डायबिटीस वाल्यानी एक चिकू खाल्लं तर सरकन साखर वर जाईल त्याची, इतकं प्रचंड गोड. रावणानी सीतेला ज्या झाडाखाली ठेवलं होतं ते हे झालं रामबाण. किती एकर जागा आहे ही? 2.5 एकर आहे. दिसली कुठे ती बघा, कोंब येत ना, तो जो जाडा भाग आलाय त्यातून आता केळफुल बाहेर येईल. दिसलं का? मधी मधी मधल्या गाभ्यातून दिसतोय का? ते दिसते केल. तिथे अनाठाई जाड झालेला भाग दिसतोय बघा. दिसते, बघतो केळफुल बाहेर. आणि केळीचं एक लक्षात ठेवा की केळ ज्या वेळेला भीते, म्हणजे आता तुम्हाला अनुभव आहे की प्रसूती वेदना कशा असतात. प्रत्येकाला प्रसूती वेदना आहे, झाडाला सुद्धा आहे. केळ ओरडते बर का बसवताना, फक्त आपल्या शास्त्रात सांगितलेलं आहे की ते केळीचं ओरडणं अशुभ आहे, ऐकू नका. आता लहानपणी आपण पहिली दुसरीत असताना मुळाक्षर शिकलो तेव्हा ई आईतला आणि ई इडलिंबूतला शिकलो, आठवत आहे? बरोबर. ते हे इडलिंबू आया आहे त्याला लागलंय बघा या इकडे. अरे तयार झालेलं आहे, जा एक 8 दिवस जातील अजून. घेऊन जा, घेऊन नाही पैसे मोरते, नाही पैसे घेऊन टाका. सगळ्या गोष्टी पैशाने आहे, तसं नाही असं नको. त्याचं सरबत करा आणि कसं लागलं ते मला कळवा. आपल्या लिंबापेक्षा सरस सरबत झालेलंच आहे, तयार झाले ना. झाले म्हणजे 8 दिवस जातील अजून. पिवळवाला नसते इडलिंबू. हे झाड आहे रायावळी, ऐकले रायावळी? आपला आवळा आवळा जरा कठीण असतो, हा एकदम रेशमी मुलायम आवळा असतो. तो वेगळा, तो मोर आवळा तो वेगळा. हा रायावळी म्हणजे असा नरम आंबटगोड छान आवळा असतो, छोटा एवढा घड येतात ना, एवढाच असतो हा घड. पांढरा पांढरट झाला, ऑफ व्हाईट, अगदी बरोबर, अगदी एकदम बरोबर. आता हे झाड काटेरी दिसतंय तुम्हाला, हे केवड्याचं झाड आहे. केवडा केवढा ऐकलाय? हा, ते चुकीच्या ठिकाणी लागलाय पण जगावं म्हणून लावलाय. आता ते काढून लावायला पाहिजे होतं ना? नाही आता ते काढून लावीन मी. पण आधी लावतात ना, आधी जगू देत रे बघा. गणपतीच्या तुम्हाला दिलं ना, मला दुसरं लिंबू दिसलं हे बघा. काय दिल्याने काही कमी होत नाही, त्याच्यापेक्षा मोठा आहे. आया बघा, बरोबर बोललेत, मोठा जबरदस्त मोठा. दिल्याने हे काही नाही, हे लहान आहे. एवढं लिंबू होतं, मुसुंब्यापेक्षा मोठं लिंबू होतं. मोठं होलं असतं हो, निश्चितपणे. नाही नाही नाही, हे झालं आता, याची वाढ झाली, त्याचीही वाढ झाली, पण एवढं लिंबू होत एवढं. त्यांना बघू किती पुण्य आहे दिल्याबद्दल. दुसरं या, हे काय पण नाही. वास घे, त्या झाडाचं नाव आहे बासमतीची पात किंवा आंबे मोहराची पात. आतमध्ये येते ह्याच्या. आता तुम्ही जर बासमतीचा वास, तुम्हाला एक पात देतो घेऊन जायला मी. तुम्ही जर बासमतीचा किंवा आंबे मोहराचा भात करू म्हणालात तर त्याची रेंज 100 रुपयाच्या पुढे एक किलोला, बरोबर आहे? हो. तुम्ही आता बाजार करता की नाही मला माहिती नाही, करतो सामान आणतो. तुमच्या वयात होतो तेव्हा मी काही ढुंकून जा बघत नसे, आई वडील सगळं बघायचे, पुढे लग्न आल्यावर बायको बघायची. नाही सामान भरतो तो, मी सांगतो 100 रुपयाच्या पुढे जातो. पण ह्या झाडाचं वैशिष्ट्यच आहे, हे झाड तुम्हाला 10 रुपयामध्ये बासमतीचा किंवा आंबे मोहराचा भात देतो. चुरगळ जास्त, 10 रुपये किलोचा रेशनचा तांदूळ घ्यायचा. आणि तो तुम्ही जेव्हा कुकर लावता तेव्हा ह्यातली एवढी जून पात कुकरमध्ये टाकून द्यायची, तशीच सोडून. कुकरच्या पहिल्या शिट्टीला तुमचं घर बासमतीच्या वासाने भरून जाईल दरवळत. आणि आजूबाजूच्या किमान 4 फ्लॅट्सना कळेल की जाधवांच्या घरी बासमती शिजतो आहे. आणि हे काम एवढं झाड करतं. हा बघा, हा दादा आरारोट,
मग अशी सांगितलं ना तुम्हाला उष्णतेवरचा रामबाण उपाय. हे पान डायरेक्ट खायचं का कसं? 1250 रुपये किलो सत्व असतं याचं. अच्छा. 125 रुपये 100 ग्रॅम हे तुम्हाला मिळेल. याचा खाली पांढरा कांदा असतो एवढा. त्याच्यावर प्रोसेस करून त्याचं सत्व काढायचं. प्रचंड मेहनत सत्व आहे तुमच्या. हो मिळेल. हे म्हणजे कशासाठी उपाय त्याचं सत्वाचा? उष्णता जर तुम्हाला झाली तर 1 चमचा सत्व घ्यायचं. म्हणजे तोंडाबिंडा गोड येतात. रामबाण या इकडे दाखवतो तुम्हाला. ही आले ना, ही इकडून आली, ही वर चढली. आता इथे तोडून टाकलीत तरी ही होणार. त्याला पाणी लावू नका, काही करू नका, उत्पन्न थोडं कमी येईल. पण काहीही करायला नको, फुकटचं उत्पन्न आहे. आम्हाला ते घ्यायला सुद्धा इच्छाशक्ती नाही. या झाडाचं नाव आहे सीतेचा अशोक. रामायणामध्ये पळवून नेल्यानंतर रावणांनी सीतेला ज्या झाडाखाली ठेवलं होतं ते हे झाड. अरे वा. या झाडाला असे तुरे वगैरे येतात. साधारण होळी पौर्णिमेच्या नंतर तुरे यायला सुरुवात होते. रामनवमीच्या दरम्यान ते गुढीपाडव्याला उत्तम फुलतं. आणि हे झाड प्रचंड औषधी आहे. स्त्रियांचे जे विकार असतात, म्हणजे मासिक पाळीचे म्हणा, पदर जाणं म्हणा, त्याच्यावरती ह्या झाडाच्या मुळीपासून बनलेलं औषध रामबाण आहे. ही जाई आहे. जसा आंब्यामध्ये रत्नागिरी हापूस किंवा देवगड हापूस हा सर्वोच्च, तसा चिकूमध्ये घोलवडचा चिकू सर्वोच्च, आणि त्याच्यामध्ये जो कालीपत्ती नावाची जात ही सगळ्यात श्रेष्ठ. हा घोलवडचा कालीपत्ती चिकू. वा. दाखवतो हा काला चिकू. लागलेच बघा किती. म्हणजे डायबिटीसवाल्यानी एक चिकू खाल्लं नंतर सरकन साखर वर जाईल त्याची. इतका प्रचंड गोड. डायबिटीसवाले नाही खायचा. ही बघा, ही पांढरी कण्हेर बिट्टी असते ना त्यातली, शेजारी पिवळी. ही पांढरी कण्हेर वाडगावला आहे. हा मग ह्याला करंट बोलतात आमच्या घरी. या माझ्या घरी. हा रुद्राक्ष काल बघितलं ना रात्री. हो. रुद्राक्षाचे झाड 30 वर्षातून एकदा ना? 60 वर्षांनी. 60 वर्षांनी रुद्राक्ष सुरू होतात. 60 वर्षांनी तो फुलायला लागला. मग दरवर्षी बोलतो. दरवर्षी बोलतो. त्याच्या बियांचं कण म्हणणार नाही ते रुद्राक्ष. रुद्राक्ष दाखवतो तुम्हाला मी. 108 रुद्राक्षांची माळ दाखवतो. वडिलांना एका त्यांच्या फौजीनी दिली होती. हा बघा, तुम्हाला चिकू बघायचा ना, ह्याच्या दुप्पट या इकडे. त्याच्या दुप्पट चिकू होईल ना. कसा आहे बघा. हो. आणि प्रचंड गोड. म्हणजे ह्याचा मिल्कशेक प्यालात तर वेडा व्हाल इतका सुंदर. त्याचे 2 फाटे दिसतात ना. ह्या कलमाचं नाव आहे गोवा मानकूर. हे मोठं झाड आंबे. हे दिसत बघा 2 फाटे. ह्याचा आंबा जर खाल्लात ना तर परत तुम्ही हापूस खाणार नाही. इतका अप्रतिम आंबा आहे. गोवा मानकूर गोव्यात जास्त करून दिसतं ते कलम. मग त्याला गोवा मानकूर.